सांगितलं आपल्याला की जी दरडोई उत्पन्न वाढवण्याचे जे मार्ग आहेत, एक तर कृषी आणि कृषी प्रक्रिया उद्योग हे करायला पाहिजे, ते स्थानिकांना करण्यासाठी मी माध्यम उपलब्ध करून देईन। कृषी प्रक्रिया उद्योग एक झालं, त्यानंतर इथे उद्योगधंदे वाढले पाहिजेत, स्थानिक तरुणांना इथे नोकऱ्या मिळाव्यात, इथल्या तरुण तरुणांनी चांगलं शिकलं पाहिजे, मोठ्या पगाराच्या नोकऱ्या जेव्हा करतील तेव्हाच उत्पन्नामध्ये मोठी भर पडेल। तर यासाठी बोलून नाही, त्यासाठी तसे मार्ग तसे क्लासेस इथे घेऊन त्यांना प्रवृत्त करू आम्ही उद्योगधंदे करण्यासाठी। रिफायनरी झालीच पाहिजे, हे आता आपण प्रयत्न सुरू केले। प्रयत्न नाही, रिफायनरी होण्याचं वातावरण आम्ही तयार करू। पाऊस गेला का एक मोर्चा समर्थांना स्वागत, रिफायनरचं स्वागत, आणि विरोध करणाऱ्यांना जे काय वाक्य ते नंतर सांगू आम्ही, पण हा एक मोर्चा समर्थनार्थ काढणार। रिफायनरी बरोबर आणखी कोकणामध्ये उद्योग जे जे उद्योग ते मी प्रत्येक हे उद्योग येणार, एमआयडीसी येतील, छोटे मोठे उद्योग कोणते यावेत, इथल्या मुलांना इंजिनिअरिंग बरोबर अनेक वेगळे ट्रेड यांचं मार्गदर्शन, आधुनिक टेक्नॉलॉजीचं मार्गदर्शन मिळेल असे सर्व उपाय करणार। राष्ट्रीय महामार्ग आणि विमानतळ ह्या दोन गोष्टी आवश्यक आहेत। एक बाबा एक लक्षात ठेव, जेव्हा मी हे करायला जाणार ते इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये विमानतळ आला, वाहतूक व्यवस्था आली, तर ह्या मी तुम्हाला सांगतो 20 दिवसानंतर मी ते वेगवेगळ्या अधिकाऱ्यांना बोलवणार वरिष्ठ, आणि बाबा आता हायवे आहे का विलंब होतोय, कॉन्ट्रॅक्टर कोण आहे, किती दिवसात करा, टाइम लिमिट द्या, कळलं की नाही। तसं विमान सुरू करण्याचा प्रयत्न, ज्या इंडस्ट्री येतील ना ऑटोमॅटिक विमानतळ सुरू होईल। काय होतं आता सिंधुदुर्गात पाहिलं तुम्ही ना, हे तर प्रवासी मिळायला पाहिजे, तर इथे प्रवासी आधी इंडस्ट्री आपण काही सुरू करू आणि मग विमान वाहतूक तुम्हाला दिवसातून 4-5 विमान इथून जातील तसं करू। रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला निसर्गाने भरभरून दिलेले आहे, तरी पण पर्यटनामध्ये आज आता आपण खूप मागे आहोत। पर्यटनासाठी ज्या गोष्टी लागतात त्या उपलब्ध करा, त्या सिंधुदुर्गात आता होत आहेत। सिंधुदुर्ग आता 5-स्टार बरेच 15 5-स्टारसाठी जमिनी घेतलेल्या आहेत, आणि त्यासाठी आवश्यक त्या गोष्टी, पर्यटक आल्यानंतर त्याला जेवण कसं लागतं, राहायला कसं लागतं, त्याच्या आवडीनिवडी काय, त्याप्रमाणे निर्माण करावं लागतं, जे आम्ही तिथे प्रत्येक हॉटेल मालकाला प्रशिक्षण दिलं ते आपण रत्नागिरीला सुरू करू, आणि आपण हा जिल्हा सिंधुदुर्ग पर्यटन जिल्हा आहे तर रत्नागिरी करू। रत्नागिरी आता रिफायनरीचा जो विषय मगाशी तुम्ही बोललात की तुम्ही एक समर्थनार्थ मोर्चा काढणार आहात, तर सध्या जे विरोध करतायत त्याची काय कारण तुम्ही पाहिलीत? एक तुम्हाला एक सांगू, आपल्याला कुठल्या वृत्तपत्र ह्याच्यात, मी माय कोकण म्हणून माझा चॅनल माय कोकण, तर माझं पण कोकण आहे म्हणून सांगतो, मी कोकणात जन्म झाला आणि मग कोकणामध्ये हवामान कसं आहे, वातावरण कसं आहे, साधन सामुग्री काय आहे हे मला सगळं माहिती आहे, आणि हेही माहिती आहे मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना अनेक खाती सांभाळली आहेत, कुठला प्रकल्प आल्यानंतर एन्व्हायरमेंट खराब होईल हे मला माहिती आहे, मी परदेशातले अनेक प्रकल्प फ्रान्स वगैरे युरोप फिरलेलो आहे, कळलं ना, 5-50 परदेशी देश पाहिले आणि तिथे हे प्रकल्प आहेत, कोणाचं काय होत नाही, हे यांना पैसे मिळेपर्यंत हे आंदोलन आहे। मी आता वेळ नाही म्हणून सांगितलं नाही, कोळशापासून वीज बनवणारे कंपन्या 50 कंपन्या उद्धव ठाकरेंना भेटायला गेल्या मातोश्री, जैतापूर चालू नाही करणार, जैतापूर तुम्ही चालू केलं तर आम्ही कोळशाची वीज कोण घेणार नाही, आमचे कारखाने 50 बंद पडतील, तुम्ही जैतापूर सुरू करू नका, कोणताही कारखाना इथे आणू नका, त्याच्या बदल्यात 50 कोटी रुपये ची तडजोड झाली आणि 5 कोटी ऍडव्हान्स दिले, हे मी हाऊसमध्ये बोललेलो आहे महाराष्ट्राच्या विधानसभेत, हे असे लोकांचा विरोध आम्ही ग्राह्य धरणार, मला तो कारण काही असो मला मान्य नाही, मला माझ्या लोकांना नोकरी द्या, त्यांच्या पोटाला अन्न द्या, मी बाकी काय ऐकायला तयार नाही। दादा 15-16 वर्षानंतरही कोकण मुंबई गोवा महामार्ग अजूनही अपूर्ण आहे, फार टीका होते,
हे आता मी सांगू नये, आता पुढची वर्ष आपल्याला मोजायला लागणार नाही, मला थोडी संधी द्या, मोजायला लागणार 24 अखेर प्रोणेल असं अपेक्षा धरूया, 24 आत्ता चालेल. तू फार हे आहे काय, मला माहित नाही का आता हा जुलै आहे. साहेब मी त्यांना आता बोलवणार ना मीटिंग, त्यात रस्त्याचीही असेल, त्यात आपण जाणून घेऊयात, पण परत असं होणार नाही. ठराविक महिन्यांमध्ये रस्ता चौपदरी करून दर्जेदार व्हावा हे आपण एकंदरीत आपल्या बोलण्यात रत्नागिरी जिल्ह्यावरती केंद्राची छाप पडेल असं आपल्याला वाटतंय. केंद्र आणि महाराष्ट्र दोघांची छाप रत्नागिरी जिल्ह्यावर पडेल आणि पत्रकारांची थाप पडेल. दादा पुन्हा केंद्रात मंत्री होणार अशी सगळ्यांना अपेक्षा होती, पण थोडी निराशा झाली कोकणवासी. काय होणार नाही, कायम निराशा जास्त काळ टिकणार नाही. अच्छा, पुढच्या विस्तारामध्ये दादांचा नंबर असेल तुझ्या ब्रेकिंग न्यूज साठी काढून घेऊन मला माहिती आहे. निलेश तो बोलला, मागणी नोंद आहे, मी संबंधित अधिकाऱ्यांची अपॉइंटमेंट घेऊ. सेन्सिटिव्ह झोनचं काय आणि एन्व्हायरमेंट मिनिस्टर यादव यांच्याशी भेट घेऊ, ते कसं दूर करते मी प्रयत्न करेन. तो विषय त्यांनी मला सिंधुदुर्गातच सांगितलेला आहे. सत्ता असूनही आरक्षण वडेट्टीवारांनी म्हटलंय, सत्ताधाऱ्यांच्या हातात. वडेट्टीवार कोण आहेत सांग, विरोधी पक्षनेते बोल ना. हो, त्यांना विषय कळत नाही, त्यांना आमदारापासून मी बनवलंय. गडचिरोलीचा आहे तो, त्याला आमदार मी पहिला बोलणार. आता विरोधी पक्षनेता आहे, त्याच्यामुळे कशाने काय करता येतं त्याला आज म्हणून अभ्यास कर आणि बोल, आणि तुम्ही त्यांचे प्रश्न विचार नको. दादा, दोन विधानसभेची मागणी केलेली भाषणामध्ये, आता ते कुठले भाजपला मिळाय, पुढचा आमदार भाजपचा असेल, मतदारसंघ जाहीर मलाही वाटतं, तर कुठले मतदारसंघ आपल्याला आम्ही विचार करू. अच्छा, अजून ठरवलं का सांगू आम्ही? अच्छा, अजून ठरवलेलं नाही, ठरवलं आहे, पण आपल्यापर्यंत ती बातमी पोहोचवायची नाही. एवढं मतदारसंघाची नावं धक्का नाही अजिबात. दादा, मगाशी भाषणामध्ये जल जीवन मिशन आणि पाणी योजनेबद्दल अनेकांनी आपली खंत व्यक्त केली, आपण त्याची नोंद घेतली, नेमकं काय विषय आपल्या कानावर आले? जल जीवन मिशन जी पाणी योजनांची जी कामं असतात ती अजूनही अपूर्ण आहेत, त्याच्यामध्ये तुमचे सरकार राज्य सरकारच्या योजना आणि केंद्र सरकार त्या इथेचा अंमल झाला नसेल तर अधिकाऱ्याला बोलू का? प्रत्येक जिल्ह्याला फंड असतो किती आहे, तर या जिल्ह्याचं का खर्च करत नाही मी विचारेन. आणि तुम्हाला जरा 20 दिवस द्या, मी त्याला आल्यानंतर चुरतो निकाल. कामाचा दर्जा आणि अवस्था कामं तुम्हाला राहणे म्हणजे कामाचा दर्जा असता, आता कोण फसोफशी करणार नाही. त्याचं सरकार नाही आहे. दादा, महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणूक आहेत ऑक्टोबरमध्ये, काय असेल चित्र? चित्र महाराष्ट्रामध्ये महायुती म्हणजे जी आघाडी महायुती आहे, महायुतीचं राज्य परत येईल. दादा, स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांसाठी प्रश्न आहे, आपण वेळोवेळी कोकणातील तरुणांना स्पर्धा परीक्षेमध्ये व्यासपीठ देण्याचा या ठिकाणी बोलता, अजून काय उपाययोजना स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी आपण करणार? स्पर्धा परीक्षेमध्ये आपले विद्यार्थी जास्त पास व्हावेसाठी क्लासेस आम्ही घेतो, कणकवलीच्या कॉलेजमध्ये क्लासेस घेतो, या वर्षी झाले नसतील माझ्या बहुतेक, पण आम्ही सिंधुदुर्ग रत्नागिरीमध्ये हे क्लासेस घेऊ की त्यांना संख्या वाढावी IAS IPSमध्ये आमची, म्हणून आम्ही प्रयत्न करू. आपण आपल्या BJP कार्यालयातर्फे एक अरेंज करू, मी सिंधुदुर्गात तशी करेन. दादा, मुंबई गोवा महामार्गाचा जो परिसर आहे म्हणजे अगदी रत्नागिरी जिल्ह्याचं ते चिपळूणपर्यंत तो खूपच खराब झालेला आहे, आपण या संदर्भात दौरा काढणार आहात का, पाणी दौरा? पुढच्या वेळी येईन तेव्हा मी तुमच्या सकट दौरा साईटवर काढतो. बस दादा, आता दर महिन्याला रत्नागिरी दिसणार, दर 2 महिन्यांनी की दर 3 महिन्यांनी की 15 दिवसांनी रत्नागिरीमध्ये, पण तुम्ही आल्यानंतर राजेशला शक्ती मिळेल. आपली अपेक्षा काय सांगावी, तसं करू महिन्यानंतर यावं, मग राजेशला शक्ती मिळेल. मी काय सांगितलं आपल्याला, किती वेळ येणार? महिन्याला 2 वेळा. हा, 15 दिवस राजेशला एनर्जी आहे, एक स्टेप मी पुढे आहे. धन्यवाद दादा.